जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा कोकाळा परिसरातील रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामध्ये तालुक्यातील बोदवड, मोरझिरा, धामणगाव, मधापुरी येथे पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतातील पिकांचं नुकसान झालंय. बोदवड येथे रस्त्यावरील नाल्याचं पाणी नाल्याचा प्रवाह सोडून बाजूच्या शेतात शिरल्यानं शेतजमीन खडून गेलीय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. मोरझिरा येथे तलाव तुडुंब भरला असून तलावाच्या भिंतींवरून पाण्याचा विसर्ग होऊन शेतात पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालंय. धामणगाव येथेही नाल्याच्या पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान झालंय. तालुक्यातील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच तहसीलदार माकोडे, वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे, नुकसानग्रस्त भागातील मंडळ अधिकारी, तलाठी, वनविभागाचे कर्मचारी यांनी पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे व उपाययोजना करण्याचे आदेश दिले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.